आणि त्या ब्रेकनंतर बातमी अण्णांच्या उपोषणासंदर्भातली. आज अण्णांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि अनेक घडामोडी तिथे घडत आहेत. मुख्यमंत्री देखील काही वेळातच रायगड सिद्धीमध्ये तिथे पोहोचणार आहेत आणि अण्णांची भेट देखील ते घेणार आहेत अशी माहिती कळते आहे. सहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. आपल्याला माहिती आहे कालच गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर सुभाष भामरे असतील, या दोघांनी त्यांची भेटही घेतलेली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की कदाचित मंथरणी करण्यात यश येऊ शकतंय, पण अण्णांनी त्यांचा दावा खोटा ठरवलेला होता आणि त्यांनी म्हटलेलं होतं सध्याच्या सरकारवर देखील त्यांनी टीका केली होती आणि सगळ्या पार्श्वभूमीवर काही वेळातच मुख्यमंत्री आता रायगड सिद्धीमध्ये दाखल होणार आहेत अशी माहिती कळते आहे. सरकार आंधळ आहे आणि जनतेची धूळफेक ते सातत्यानं करते असा आरोप देखील काल अण्णांनी केला होता. आज पुन्हा एकदा बैठकीचा सिलसिला सुरू होतोय. खुद्द मुख्यमंत्री यावर तोडगा काढण्यासाठी काही वेळातच रायगड सिद्धीमध्ये दाखल होत आहेत. या ORS पावडर ले सकते हैं लेकिन अण्णा जी ने उसके लिए भी मना कर दिया है और अण्णा जी अपने अनशन पे कायम है. जिस तरीके से उनके ब्लड प्रेशर शुगर का भी पहले कुछ प्रॉब्लम था तो उसकी अभी क्या परिस्थिति और इस कंडीशन में कब तक ये चला? नहीं नहीं, अभी इस कंडीशन में सर्वाइव करने का सवाल ही नहीं है. इस कंडीशन में अण्णा जी का जो डैमेज होगा उनके किडनी को या ब्रेन को वो इरिवर्सिबल हो सकता है, तो हमने उनको सलाह दिया है. अण्णांचं वजन देखील कमी झालेलं आहे आणि त्यांना ORS घेण्याचं देखील सांगण्यात आलंय, पण अण्णांनी त्याला देखील नकार दिल्याचं आता हे संबंधित डॉक्टर आपल्याला सांगतात. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. साहेबराव, आता काय काय अपडेट्स आहेत? मुख्यमंत्री कधीपर्यंत पोहोचतात? मुख्यमंत्री थोडा उशीर होणार आहे कारण काल कृषी ते भामरे सर आले होते, सोशल मंत्री, केंद्रीय मंत्री. त्यांची आज मुंबईमध्ये मिटिंग होणार आहे. आजवर मुख्यमंत्री आणि भामरे यांची मुंबईतली मिटिंग आवरून ते दोघंही संघच राळेगणला येणार आहेत. राळेगणला सुभाष भामरे, मुख्यमंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री येणार आहेत. त्यामध्ये तिघांची बैठक जी आहे ती होणार आहे. त्यांच्याबरोबर जवळपास 8 उच्चस्तरीय अधिकारी या बैठकीला येणार आहेत. अण्णांकडून 3 जण आहेत, अण्णा सत्ता असतील किंवा त्यांचे 2 सहकारी, अशी शासकीय अधिकारीचे 8 शासकीय अधिकारी, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांबरोबर अण्णांची बैठक होणार आहे. साधारणतः 2 नंतर ही बैठक सुरू होईल आणि त्यानंतर जो काही मसूद ठरेल त्यावर शिक्कामोर्तब होईल. धन्यवाद. या माहितीबद्दल आपण बघतो काही वेळातच मुख्यमंत्री तिथे पोहोचतील आणि कदाचित अण्णांच्या बैठक अण्णांसोबत झालेल्या बैठकीतून कदाचित तोडगा निघू शकेल. मुख्यमंत्र्यांचीच तिकडे सगळ्यांना प्रतीक्षा आहे. बघूयात आज तरी अण्णांचं उपोषण मागे घेण्यामध्ये मुख्यमंत्री यशस्वी ठरतात का. या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना हेडलाईन्स बघूयात.